भाजप पूर्ण स्वबळावर लागलं. आता कुठलीही कुबडी नको. भारतीय जनता पार्टी आपल्या एकट्याच्या ताकदीवर ह्या महाराष्ट्रामध्ये सरकार आणेल, या देशामध्ये सरकार आणेल. देशामध्ये आलं, देशामध्ये गेल्या वेळेला 272 लागतात तर 303 कमळावर आले, आता 400 येतील. हां, अनेक राज्यामध्ये स्वतःच्या ताकदीवर लागणारी वनाफ संख्या येते. इथे आम्हाला वर्षानुवर्ष जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम आम्ही इथं निवडणुकीत संपवणार. सगळ्या आणि त्यात काही चुकीचंही नाही की हायकोर्टा शेवटी माणूस सारखा धडपडत असतो, आशेवर असतो की काही न्याय मिळेल, त्यापर्यंत सुप्रीम कोर्टात जातील. सुप्रीम कोर्टाने काय निर्णय करायचा हा आमचा विषय नाही, सुप्रीम कोर्टाचा विषय आहे. परंतु CBIचं पथक मुंबईमध्ये पोहोचलं आणि चौकशी सुरू झाली. दुसरी विकेट घेण्यात भाजपला यश मिळालं अशी चर्चा सुरू झाली. आता आणखी तिसरा राजीनामा घेतला जाईल असं तुम्ही म्हणताय, नेमकी आता कोणाची विकेट? नाही नाही, यश मिळालं हा शब्द चुकीचा राहील, कारण याच्यामध्ये काही आम्हाला आनंद नाही. परंतु ज्या प्रकारचे काळे कारनामे ह्यांचे चालले आहेत त्यामुळे त्यांच्याच कर्माने ते मरणार आहेत. आज मंत्रिमंडळामध्ये किमान 6-7 जण असे आहेत की ज्यांच्या नावापुढे एखादा का ना एखादा क्राईम लागलेला आहे. कोणी एखाद्या हवालदाराला मारलं म्हणून 3 महिन्याची सक्तमजुरी शिक्षा झाली आहे. कोणी 15 वर्ष एका महिलेशी संबंध ठेवल्यामुळे त्यांच्यापासून त्या महिलेला 2 मुलं झालेली आहेत आणि ते ॲफिडेविटमध्ये दाखवलेले नाहीत. कोणाचा जावई हा ड्रग्जमध्ये जेलमध्ये आहे, अशी एक मोठी यादी आहे. आता ही आतापर्यंत आली आहे यादी. त्याविरुद्ध काही ना काही आम्ही म्हटलं, काही ना काही आंदोलन केलं. धनंजय मुंडेविषयी आम्ही आंदोलन केलं. कोणी एखाद्या कार्यकर्त्याला घरी नेऊन फिल्मी स्टाईलने मारलं, जे हायकोर्टामध्ये केस चालू आहे. ही यादी आली आहे, यादी बाहेर यायची आहे खूप अजून. आणि त्यामुळे आता तिसरा राजीनामा हा घेण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही आहे, पण कारनामे जसे झालेले आहेत की तो होईल. आणि मग एका म्हणजे जसं त्या क्रिकेटमध्ये सुरुवातीचे गडी जा आऊट होण्यामध्ये वेळ लागतो आणि नंतर मात्र लाईन लागते, त्यामुळे सुरुवातीचे गडी आऊट होण्यामध्ये वेळ लागला, आता एक लाईन लागली. रस्त्यावर उतरू, कोरोनाचं बंधन लक्षात घेऊन रस्त्यावर उतरू, त्यावेळेला तिसरं नाव इकडे. लॉकडाऊनला विरोध म्हणून लोक रस्त्यावर उतरायला लागले, नागरिक समाज आक्रमक झाला, एक एक समाज आक्रमक होताना पाहिलं. नाही पर्याय नाही. माननीय देवेंद्रजींनी आणि मी वारंवार ही मांडणी केली की ज्या घटकाला लॉकडाऊनमुळे आर्थिक झळ बसणार आहे, वर्षभर बसली, त्याची पहिली प्रोव्हिजन करा आणि मग लॉकडाऊन करा. त्याचा काहीही विचार न करता मिनी लॉकडाऊन करू, सेमी लॉकडाऊन करू असं म्हणत पूर्ण लॉकडाऊन केलेला आहे. आणि याच्यामध्ये नाभिक समाज असेल, फेरीवाले असतील, घरी काम करणारे ताया असतील, हमाल असतील, हे सगळेजणं भुके मरणार आहेत. आणि त्यामुळे कोरोनाने मरण्यापेक्षा आम्ही भुकेने मरू म्हणून लोक रस्त्यावर उतरणार.